नमस्कार, स्वरदाच्या फूड सेक्शनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात मधल्या वेळी खाण्यासाठी किंवा छोट्या छोट्या भुकेसाठी अतिशय चविष्ट, खूप सोप्या पद्धतीने झटपट बनणाऱ्या फोडणीच्या पोह्यांची रेसिपी. हा चिवड्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार आहे. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मधल्या वेळी खाण्यासाठी हे फोडणीचे पोहे बनवू शकता. एकदा बनवले की 15 ते 20 दिवस देखील सहज टिकतात. चला तर मग बघूयात आता याची कृती. फोडणीचे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1/2 किलो हे पातळ पोहे किंवा कागदी पोहे. सर्वप्रथम कढईमध्ये साधारण 3 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया, थोडे जिरे, 1 टीस्पून पांढरे तीळ घालणार आहे, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून हिंग घालूया. आता या फोडणीमध्ये आपल्याला हे पोहे घालायचे आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा आणि मंद गॅसवर आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहे. या प्रकारे 2 उलथणे किंवा 1 चमचा उलथणे असं जर तुम्ही घेतलं तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं. खूप सोपा असा प्रकार आहे, झटपट भूक लागल्यानंतर आपल्याला बनवता येतं. चिवड्यासारखे कोणते सोपस्कर करायची गरज नाही. तेल आणि हळद सर्व पोह्यांना व्यवस्थित लागेल. या प्रकारे मिक्स करून घ्या. हे बघा, हे व्यवस्थित मिक्स झालं. आता मंद गॅसवर हे थोडे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या प्रकारे भाजायचे आहे. अगदी 3 ते 4 मिनिट लागतात, झटपट भाजून होतात. हे पोहे जरा 2 मिनिटांसाठी भाजून झाले. आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया. लाल तिखट हे नेहमी करता जरा वेळाने घाला, थोडं उशिरा घाला, म्हणजे पोहे भाजताना ते करपणार नाही. तुम्ही अगदी सुरुवातीलाच जर ते घासलं तर पोहे भाजता भाजता तिखट करपून जातं. यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालूया. 1/2 टीस्पून काळं मीठ घालणार आहे. अजून 1-2 मिनिटांसाठी हे व्यवस्थित भाजून घेऊ. पोहे छान कुरकुरीत व्हायला हवे. बाजारातून आणल्यानंतर पोहे चाळून ते थोडे उन्हामध्ये वाळवून घ्यावे, म्हणजे पटकन भाजून होतात. उन्हात वाळवून तुम्ही हवाबंद पिशवीमध्ये किंवा हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवले तर बरेच वेळासाठी ते कुरकुरीत राहतात. पोहे अगदी खमंग भाजून झाले. हे बघा, तिखटाचा रंग देखील अगदी सारखा पसरला आहे. हलके आणि कुरकुरीत असे हे पोहे झाले आहे. सर्वात शेवटी यामध्ये 1/2 टीस्पून आमसूर पावडर घालणार आहे. 1 टीस्पून पिठी साखर घालणार आहे. आमसूर पावडर आणि पिठी साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा नको असेल तर स्किप देखील करू शकता. मिक्स करूया. छान चटपटीत असे हे पोहे होतात. गॅस बंद करूया. अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असे फोडणीचे पोहे अगदी 5 मिनिटात तयार. हे पोहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा. 15 ते 20 दिवस देखील सहज टिकतात. तुम्ही हे पोहे असेच खाऊ शकतात किंवा आवडत असेल तर यासोबत तुम्ही लिंबू, सोबतीला कांदा आणि थोडी कोथिंबीर घालून सर्व करा. या प्रकारे जर कांदा, लिंबू, कोथिंबीर घेऊन खाल्ले तर तुम्हाला अगदी भेळ खाल्ल्याचा फील येईल. खूप मस्त असे हे पोहे लागतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर मधल्या वेळी आपल्याला खूप भूक लागते. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्यामुळे झटपट काय करून द्यावं हा प्रश्न असतो. अशा वेळी तुम्ही हे फोडणीचे पोहे नक्की करून बघा.
आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.